देवळाली कॅम्प येथील SVKT महाविद्यालयातर्फे शहरातील प्रमुख चौकांमधून काढण्यात आलेल्या एड्स जनजागृती रॅलीत शेकडो संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध घोषणा असलेले फलक हाती घेत प्रबोधन करण्यात आले. डिसेंबर मध्ये एड्स जनजागृती पंधरवाडा साजरा केला जातो. सकाळी 9:30 वाजता महाविद्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. बेलदगावा नाका, भैरवनाथ मंदिर, संसरी नाका, सुभाष हायस्कूल मार्गे जुने बस स्थानक येथे रॅली दाखल झाली. यावेळी प्राचार्य डॉक्टर विजय मेदने म्हणाले, समाजात एड्स बाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांप्रमाणे विद्यार्थ्यांचेही प्रयत्न महत्वाचे आहे. या आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी त्यांनी मार्गदर्शन केले. रॅलीचे आयोजन प्राध्यापक प्रकाश पगारे, वसंत बडवर यांनी केले. या प्रसंगी युवा नेते चंद्रकांत गोडसे, उपप्राचार्य प्राध्यापक विलास सौदे पाटील, प्राध्यापक श्याम जाधव, प्राध्यापक मंगला निकुंभ, प्राध्यापक डॉक्टर स्वाती सिंह, प्राध्यापक सविता आहेर, प्राध्यापक भास्कर ढोके, प्राध्यापक विष्णू सोनवणे, प्राध्यापक विलास कोरडे, प्राध्यापक विनायक गांगुडे, सुनील गोसावी, दत्तू आहेर, बाळू पवार आदी उपस्थित होते. 1 डिसेंबर जागतिक एड दिन व देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज आपण एड्स अवेअरनेस आणि स्वच्छता मोहीम रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एड्सबद्दल जनजागृती व्हावी व स्वच्छतेचं महत्त्व पटावे म्हणून विविध प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयातर्फे आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या सर्व महाविद्यालयात जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी आज कॅन्टोनमेंट देवळाली कॅम्प परिसरामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी रॅली काढलेली आहे आणि जे काही स्वच्छतेचं महत्त्व आणि एड्स अवेअरनेससाठी लोकांमध्ये विशेषतः तरुण वर्गामध्ये एड्स आणि या स्वच्छतेचं महत्त्व पटवणं हे फार महत्त्वाचं काम आहे आणि तेच काम आमच्या महाविद्यालयातर्फे आज या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे. SVKT महाविद्यालय नेहमीच कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असते. एड्स जनजागृती पखवाडा सध्या चालू असून तसेच स्वच्छता पखवाडा सध्या चालू असून या सप्ताहांतर्गत या पखवाड्याअंतर्गत या कॉलेजमार्फत सर्व विद्यार्थ्यांनी तसेच SVKT कॉलेजचे प्राचार्य मेदने सर यांनी हा सर्व कार्यक्रम जनजागृती मोहिमेचा सुरू केला आहे. अतिशय चांगला असं जनजागृती देवळाली कॅम्पमध्ये होईल असं आम्हाला सगळ्यांना आशा आहे. तसेच देवळाली छावणी परिषदेमार्फत सध्या स्वच्छता पखवाडा चालू आहे, त्यालासुद्धा या कॉलेजमार्फत नेहमीच सहकार्य असतं.